नाही, काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं जर एकत्र येऊन फोकस पद्धतीनं काम करत तर ते बरीच मोठी टक्कर देऊ शकता. म्हणजे गेल्या इलेक्शनाक त्यांना नॉर्थ गोवा सीट दिली, त्यांच्यानी ऐन वेळार उमेदवार काँग्रेसीकडल्यानच हाडलो आणि उभो केलो, बऱ्यापैकी मतं घेतली. फक्त विषय असो येता की आता हांका जर काँग्रेसीन राष्ट्रवादीक उत्तर गोव्याची सीट दिली आणि आम्ही धरून चलूया ते एकत्रपणे काम केले त्यांच्यानी, राष्ट्रवादीक ते मदतीचेच असा, बट काँग्रेस विल बी वाईप्ड आउट इन नॉर्थ गोवा. काँग्रेसकडे 5 आमदार असा उत्तर गोव्यात, राष्ट्रवादीकडे ना, तरी देखील त्यांना जर सीट दिली आणि काँग्रेसवाल्यांनी झटून काम केले, दुसरे हे वर्ष असतले ज्या टायमार लोकसभा इलेक्शनात येद्या व्हडल्या मतदारसंघात काँग्रेसची हात ही निशाणी लोकांसमोर आसची ना. काँग्रेस बार्देश तालुक्यात वाईपआउट ऑलरेडी झाली ज्या टायमार, एका टायमार असतो पेडणे तालुक्यात त्यांचे दोनही आमदार ना, 70 तालुक्यात तिथले उरल्या. ह्या सायडीन जर तिसवाडीन पहिले तर सांतांद्रे वगैरे मतदारसंघ गेले, हेवटेन उरल्या ती एक बाबूश काँग्रेस. सो अशा स्थितीन राष्ट्रवादी काँग्रेसीक तिकीट दिवप म्हणजे आपलो पराभव असे इच्छुक उमेदवार काँग्रेसीनले मानतात आणि त्याच्या खातीर ते राष्ट्रवादीक मनापासून काम करपाचे आज तरी पोझिशनात हे पडता. काँग्रेसीक परवडना सध्या हात ही निशाणी या लोकसभा इलेक्शनात दवरनासतना रावपाक. आम्ही लक्षात घेऊया की कालच्या इलेक्शनात विधानसभेचे जे घडले ते एक प्रकारे उत्तराखंडाचा डिझास्टर जसं झाला तशा प्रकारचा तो डिझास्टर वाहून गेले. सगळेजण पेडणे गेले, बार्देस गेले, सगळे गेले. साहजिकच आज दिसता कोण आमदार थंय ना म्हणून. परंतु ज्या वेळार एक फावट पक्षान अशें एक चैतन्य निर्माण जातलें आणि त्याचबरोबर एका नव्या उमेदीन नव्या अपेक्षेन भाजपाक अनेकांनी मतां दिली आणि निवडून हाडले, ती अपेक्षा पूर्तता सरकार पक्ष करता काय करिना, साहजिकच ह्या गोष्टीचो विचार जनता करता. आणि आता दिसूंक लागला ह्या 1.5 वर्षांत दिसूंक लागले की जो हायप निर्माण जो झाला भाजपा किंवा भाजपच्या नेत्याच्या नावात आणि सगळे हे कितले हॉलो आणि पोकळ असा हे बऱ्याचशा प्रमाणात दिसूंक लागला. पण ताणे जो मुद्दो काढलो की उत्तर गोंया भितर हात नसताना इलेक्शनात वचप काँग्रेसीक परवडना, परवडना अशें न्ही. आज जरी आमदार कमी संख्येन जरी दिसले तरी कार्यकर्तो खंय वचूंक ना. कालचे फावट तो असो सुसेगात रावलो, निजून रावलो, आता आम्ही ना मतदान करिनात म्हणून अनेक कारणांक लागून तर लागलो. काही उमेदवार आयत्या वेळार हाडले, लोक विचलित झाले किरे आता कोण काय म्हणून समजना तसे झाले, तर त्याका लागून ते मिळूंक ना, यश मिळूंक ना. परंतु कार्यकर्तो असा आणि ही वातावरणातलो बदल जो असता जसं निसर्गान बदल जातकूच वेगळ्यांक घडटा तसे राजकीय वातावरणही बदलत उरता. कोणूच कायमचो अमरपट्टो घेऊन येऊंक ना. बरोबर. आणि काँग्रेसमध्ये भाजपान आज विशेषतः असे दिसपाक लागला, आमदारांची तोंडा वेगवेगळ्या दिशेक दिसूंक लागल्या. हांगा तुमच्याकडे जी चर्चा झाली ती जनतेन आयकल्या, भितर अनेक आमदारांनी सांगले हांव अनहॅपी असा, म्हजे कामां जायना म्हणून हांव उलयता. आणि काल होच उल्लेख हांवें केल्लो की ह्या पक्षान भाजपान आयच्या कॉयलिशनान क्रॅक्स पडपाक लागले आणि हे क्रॅक्स फिशर्स लोकांक दिसूंक लागल्यात. जी अपेक्षा केली ती अपेक्षा जायना. काँग्रेसीक परवडटा सीट राष्ट्रवादीक दिवप उत्तर गोंयातलो कित्याक पडचे ना? शेवटी दोन्ही पक्ष हे एक असतात, निर्णय दोन्ही एकठांय रावून घेतले. काही कारणास्तव ही जी कितें थोडीशी फूट जी आसा ती फूट सांगपाक वेळ लागची ना भितरली. NCP कितें आनी काँग्रेस कितें, दोघी काँग्रेसूच आसा, ते दोन्ही सेक्युलर पक्षच आसात. दोघांक दिसता की एक संघ जाऊन सरकार परत करचें म्हणून. आणि जो उमेदवार आता जो दिवपाक जाय किंवा जी लढाई करपाक जाय ते हांवें आमच्या काँग्रेस पक्षांक सांगला आणि निळकंठ बाबा यांच्याकडे हांव उलयला, शरद पवारा कडे सुद्धा उलयला असा की जो उमेदवार आम्ही आता लोकांक सांगपाक जाय की UPA उमेदवार म्हणून तो NCP उमेदवार नाही, 15 दिवस असताना जावपाक शकना, निमाणे जाऊंक जायना. आमचा जो उमेदवार जो असा वो UPA उमेदवार आता सांग, ताका प्रोजेक्ट करपाक सुरुवात जावपाक जाय. फाल्यां हाताक तिकीट दिली, फाल्यां हाताक ज्याका तिकीट तरी सांगूंक जाय, वो हाताचोच उमेदवार नाही, वो UPA उमेदवार. फोकस दवरून काम जावपाक जाय म्हणून हांवें अशी अपेक्षा व्यक्त केल्या. निळकंठ बाबा फाटी सांगला आणि आताही सांगता, जाहीररित्या कार्यकर्त्यांकही सांगता, आतापासून एकत्रित काम सुरू करा. मागीर तो हात हे चिन्ह मेळू किंवा घड्याळ हे चिन्ह मेळू. उमेदवार युतीचो UPA अलायन्सचो उमेदवार हे तकलेन घेऊन काम सुरू करा. विजय निश्चित असा. तू जेव्हा भाई हे म्हणता की आता सांगून काम स्टार्ट करपाचे, फाल ते घड्याळीक वतलो किंवा हाताक वतलो ते पळोवचे पडतले.
अशी परिस्थिती भीतर दोन गजाली आहेत. पहिली गजाल तांचे कडेन एटलिस्ट मातशी तरी बूथ लेवल गजाली आसात, लिडर आसात जे काम करपाक शकतात. तुमचे कडेन उत्तर गोंया भितर अशी तळागाळा पर्यंत कितली संघटना पावल्या? फाल्यां जर काढून घडयाळाक दिले जाल्यार काय तुमकां प्रत्येक खेपे वचून काँग्रेसीचे बूथ लिडरा कडेन हात पांय जोडचे पडटले? ना, जेन्ना हांवें सुत्रां हातीन घेतना म्हाजे कडेन आतां खुबशे बूथ कमिटी जाल्ले आहा, ब्लॉकूय जाल्ले आहा, आनी दिसा दीस आमचे फॉलोअप आहा. जी आदी 5 वर्सां परिस्थिती आसली ती आयज ना, आयज ना. पूण म्हाका दाखोवपाचें ना की हांवें हें केलां, हांव हें करतां. पूण ऑब्वियसली सगळे रेडी आहा, वी आर गोईंग टू डाऊन. फाल्यां जर घडयाळाची निशाणी असली काँग्रेसीच्या बूथ लिडरांक वचून हात पांय पडचे पडले? नाही, पार्टनर वयतलेच, पूण त्याच्या बरोबर त्या आमचे आसा, आसतले आणि आसाय. सो ते हितून आम्ही ऑलरेडी वाटचाल केल्या, ऑलरेडी काम चालू आहा. गेल्या आठवड्यांनी आम्ही फंक्शनां घेतल्या, ते अजूनही चालू. यु आर कॉन्फिडंट? आय एम कॉन्फिडंट. आणि एव्हरी वीक हांव त्यांना मेळटा. एकच मिनिट हांव घालता सर, हांवें एक प्रस्ताव म्हणला तो असो की एक जॉईंट कमांड स्थापन करूया. बरोबर, आताच करूया. दोन दोन बूथ नाकात, दोन बूथ असून तुमकां तुमची ऑर्गनायझेशन जावपाक जाय म्हणून तुझो बूथ असो नये, काँग्रेसचो बूथ असो नये, परंतु इलेक्शन नदरेसमोर दोन संयुक्त कमांड, जशे नेव्ही, एअरफोर्स, आर्मी सगळे मिळून एकठांय काम करतात. जेन्ना एक डिफेन्स फोर्स येता, एक डिफेन्स फोर्स येता, तसो संयुक्त कमांड करूया. खरं म्हणजे एनसीपीचो अध्यक्ष आणि काँग्रेसचो अध्यक्ष हे दोघे जर को चेअरमॅन म्हणून जर त्या समितीचे झाले तर ते नथिंग लाईक इट. पण भाई, एक गजाल जी असा तुम्ही ज्यांना सांगतात त्यांना एनसीपीचो अध्यक्ष आणि काँग्रेसीचो अध्यक्ष म्हणून जाऊन नेक्स्ट मुद्दो आहे. काँग्रेसीच्या अध्यक्षान राजीनामा दिल्यावर 1.5 वर्ष झाले. लास्टाक काल तर त्याने डोळ्या दुखाडून सांगले की प्लीज आपलं राजीनामा एक्सेप्ट करा म्हणून. अशी परिस्थिती भीतर कशी जातले? तरी झाले, त्याच्या जागेवर कोणतरी नवं येतलं रे, आणि जोपर्यंत नवं कोण मनीस मिळणार तोपर्यंत ही इज कॅरिंग ऑन. किती दिसता नवो मनीस जो येतलो तो मनीस कसो असपाक जाय? मायनॉरिटीतलो असपाक जाय, एक कॉन्फिडन्स परत मायनॉरिटी भितर तयार करपाक जाय, कारण सालसेत गेले हातातल्यान, बार्देस गेले हातातल्यान, किती असपाक जाय? ह्या हालचेर हांव सदांच उलयलां की आमी एक एक बागुल बोवो म्हणटात पळय तो तयार केला, की तो अमक्याच कम्युनिटीचो जाय, अमक्याच धर्माचो मनीस जाय, तरच सगळें एकठांय येतलें. खरं म्हणजे गोंयची जनता त्या दृश्टीन पळयना. गोंयची जनता पळयता की जो नेतृत्वाच्या जाग्यार बसता तो योग्य की अयोग्य हे पयलें पळयता, ताजे क्रिडेन्शियल्स पळयता, ताजे क्रिडेन्शियल्स पयले पळयता. तो दाव्या वाटेन ह्या मनशाकय एकठांय करूं शकता आनी उजव्या वाटेन त्या मनशाक एकठांय करूं शकता काय ना तें पळयता, तसो कॅरेक्टर पळयता, तरी फाटलें कामूय पळयता आनी फुडें चल्लो. ही जर क्रायटेरिया जर जाल्ली न्ही तर गोंयचे आतां पर्यंत जितले मुख्यमंत्री जाले पळय हो निकश आयला तो जावंकूच शकना. ते एकटोय एकटोय जावंक शकना, मान्य करता, हांव मान्य करता न्ही ते हो निकश जालो जाल्यार. तशेंच काँग्रेसचे मुख्यमंत्री धर, आदले MG चे मुख्यमंत्री म्हण किंवां आजचो भाजपचे मुख्यमंत्री, ह्या पैकी कोणच लायक ठरना हो निकश लायलो आम्ही जाल्यार. निकश लोकमान्यता त्या व्यक्तीक असं काय ना. सुदूर किती दिसता जो परिस्थिती अशी आहे, सुभाष शिरोडकरान राजीनामा दिल्यावर 1.5 वर्ष झाले, ते तर काल ताणी काकुटे येऊन सांगले की प्लीज आपला राजीनामा एक्सेप्ट करा म्हणून. अशी परिस्थिती भीतर लोकसभा इलेक्शन 1 वर्स उरला. सो आता जो नवीन अध्यक्ष येतलो ताजे कडेन कितें जे काम करपाक जाय 1 वर्साचो वेळ आहा. कसो आसचो मनीस आनी 1.5 वर्स हो राजीनामा स्विकारनासतना त्याच मनशाक वोट रे तूं गाडे म्हणप कितले बरोबर ना? एक हे करूं येता की CLP लिडर आसा तो हिंदू आसा आणि त्यांच्यानी PCC प्रेसिडेंट हो भंडारी समाजातलो असचो, ज्यामुळे भंडारी समाजातली मोठी मतदारसंख्या जी असा ती आमच्या वाटल्यान रावतली असे त्यांना दिसलेले, म्हणून त्यांच्यानी सुभाष शिरोडकरची नियुक्ती केली. कारण त्या सायडीन भाजप अधिकाधिक भंडारी समाजाक तिकीट बीन दितालो, हे सगळे राजकारण करतालो. आम्ही कितले ना म्हटले तरी गोयात एक छुप्या पद्धतीन समाजाचो विचार करून मतां दिवपी एक मोठो वर्ग असा, तातूंतलो बरोच वर्ग हो विचार ताजो चुकीचो असा, खूप गोयात खूप फाटी वरपी विचार तो, परंतु असा ते मान्य करूनच आमकां फुडें वचपाक जाय. त्यामुळे म्हाका अशें दिसता CLP लिडर जेन्ना हिंदू जाता तेन्ना PCC प्रेसिडेंट हो क्रिश्चनूच असपाक जाय. बॅलन्सिंग एक्ट करचोच पडटलो. आणि काँग्रेसची ती परंपराय असा, त्यांच्यानी आता पर्यंत जे केले पळय ते एक हिंदू एक क्रिश्चन, PCC प्रेसिडेंट तरी क्रिश्चन करप आणि हांगा हिंदू करप, कितें दिसता बॅलन्सिंग एक्ट करचो पडटा गोंयात? हे सगळेच राजकीय पक्ष थोड्या प्रमाणात करतात, पण माझो बेसिक मुद्दो तो असो असा, तो क्रिश्चन असूं, तो हिंदू असूं, मुसलमान असूं, भंडारी असूं, ब्राह्मण असूं, आणि कोणी असूं, जाती पाती आमकां चिकटलेच, त्यो काय खंय वचना, आमकां धर्मय खंय आमच्या कडेन वचना. आणि राजकीय बॅलन्सिंग हे करचे पडटा, पण ते जरी केले तरी शेवटी जर फक्त जात पळोवन किंवा धर्म पळोवन
खंयच्याय पक्षांनी जर कोणाची नेमणूक केली तर इट इज अ इन्व्हिटेशन. बेसिकली तुम्ही म्हणतात की ताकी फक्त ताजे कडेन फक्त एक जातीची कार्ड असा किंवा धर्माची कार्ड असा जर क्रेडेन्शियल्स ना, ही मस्ट बी अ लीडर, क्रेडेन्शियल्स जर नात देन ही विल बी अ फेल्युअर. कितें दिसता तुमकां, कितें दिसता? म्हाका खबर आहा तांच्या पक्षाचो हे, पण एक फ्रॉम अ अलायन्स पार्टनर अध्यक्ष जो आसा तो कसो आसा तसो दिसता? अध्यक्ष जसे सांगला भाईन तसे अध्यक्ष जो आहा तो केपेबल असूंक जाय, सगळ्यांक घेवन वचपी जाय. ते मायनॉरिटीचो आसूं जाल्यार ओबीसी आसूं तो खंयचोय आसूं तो पक्षाक, कारण आमी पळयलां की जी क्वॉलिटी जी आहा, जी क्वॉलिटी ही लोकांक व्हरपाक जाय आनी लोकांनी तुका एक्सपेक्ट एक्सेप्ट करूंक जाय आनी त्या माध्यमान तो पक्ष वाडटलो. खंयच्या पक्षाचो गेलो जावं खंयचो हो ओबीसी केलो तितून ताका हें ना, तालमेल ना, तो पक्ष ऑटोमॅटीक सकयल वयतलो. त्या खातीर लोकांक एक्सेप्ट जाता तसलो क्रेडिबिलिटी जाय, क्रेडिबिलिटी इज द फर्स्ट क्रायटेरिया आनी इट हॅज टू बी इरिस्पेक्टिव्ह ऑफ कास्ट अँड क्रीड. बरं, मग लास्ट भाई वेळ सोपतून सांगा, मेन प्रश्न उरता तो म्हणजे लिडर ऑपोजिशनचा. नाव प्रतापसिंग राणे इज अ व्हेरी सिनियर लिडर, नो डाऊट अबाउट इट, आणि त्या स्टेचराचं सध्या काँग्रेस पक्षा भीतर नाही बी कोणी इलेक्ट अशें. पूण एक जो लोकां कडच्यान भुमिका दिसता की राणे भितर जे एक लिडर ऑफ ऑपोजिशना भितर एक एग्रेशन आसपाय, ती एग्रेसीव स्ट्रेटजी प्लॅन करप, ती एक्झिक्यूट करप आनी सरकाराक खंय तरी धारेर धरप, ह्यो गजाली जाय तश्यो जायनात. अशी परिस्थिती भितर कितें दिसता की स्टिचराक लागून कंटिन्यू करप काय वी नीड अ एग्रेसीव लिडर ऑफ ऑपोजिशन? कालय हांवें म्हज्या भाषणांत हो मुद्दो हांवें क्लियर केल्लो की ज्या विद्यमान सरकारच्या विरुद्ध जो असंतोष असा तो असंतोष संघटीत करचे कार्य विरोधी पक्षान करूंक जाय. आणि साहजिकच मागीर विरोधी पक्ष नेत्याकडे तेथून पळयतात. पण शेवटी कलेक्टिव्ह लिडरशीप, 9 आमदार असतात, हे 9 आमदार एकठ्या राहून जर प्रत्येकान विषय वाटून जर घेत नाही ते नासल्या कोता म्हणणं. ही हॅज टू बी अग्रेसिव्ह, ही हॅज टू चॅनलाइज दी अनरेस्ट अमंग द पीपल अगेन्स्ट दी प्रेझिडेंट सेटअप, हे त्याने करूंक जाय. पार्टीक त्याने बरोबर घेऊकूय जाय. राहण्याचं एक गुण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याची सिनियॉरिटी आणि लोकांमध्ये एक जी त्याच्याबद्दलची एक आदराची भावना जी असतात, दॅट इज अ व्हेरी व्हेरी ग्रेट प्लस पॉईंट फॉर इट. तो प्लस पॉईंटच पुरा काम पडेल. यू आर सेइंग इन प्रेझेंट सेटअप ऑफ 9 देयर इज नोबडी हू कॅन रिप्लेस राणे? नो, दादा, इच वन ऑफ देम इज केपेबल. 9 ते 9 आमदारांपैकी कोण ना कोण केपेबल असा. आजच्या घडीक त्या 9 एकट्याक काढला न्ही, सो त्या बाकीच्या 8 जणांचे कर्तव्य असा. लेट्स बॅक हिम, नॉट ओन्ली बॅक हिम, ट्राय टू बी इन फ्रंट ऑफ हिम ऑल्सो इन व्हेनेव्हर जर फाल्यां एखादं आंदोलन करचें पडलें तर त्यांच्या लिडर ऑपोजिशन मुखार सरना म्हणून आपण फाटी लावो. नो नो, असे जावपा जायना. नो, अशा प्रकारची चर्चा करना ती. सांगतले की या 9 जणांनी एक संघ राहून सगळ्यांनी म्हणून नेतृत्व पार्टीक देऊक जाय. आज गोयात ती गरज असा, कारण त्या 9 सगळे तरेचे लोक असतात. ज्या जाती पातीचो धर्माचो तुम्ही उल्लेख केलो ते सगळे प्रॉब्लेम जावपाक जायना, जाऊक जाय. युनिट कॅन बी अ युनिट. म्हाका वेळ सोपला, तुमकां दिसता की एज अन ऑपोजिशन काँग्रेस इज इफेक्टिव्ह ऑर देर इज नीड टू बी चेंज इन CLP? नो, गरज ना चेंज करपाची. पण जसे सांगला तसे तो ऑपोजिशन झालं तर त्याच्या फाटसून फुटसून राहूकच जाय. हे चुकला हो विषय, पण अग्रेसिव्ह राहूक जाय, राहूक जाय, ना जर ऑपोजिशन म्हणूच शकना. कित दिसता? ना, CLP लिडर चेंज न करता देखील काँग्रेस पक्षान आपली विरोधी पक्ष म्हणून अतिशय सुधारणा करपाची मोठी गरज असा. आणि ह्यो लिडर ऑफ ऑपोजिशन चेंज करिनासतना जावपाक शकता? लिडर ऑफ ऑपोजिशन चेंज करिनासतना जावपाक शकता अशें आजच्या स्थितीन म्हणू येता. परंतु फक्त 9 दिशेन 9 तोंडां आसपाची गरज आसपाची गरज ना. कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन अतिशय जर जाल्यार हाज्याकी इफेक्टिव्ह जातले. हय, तरच इतल्याचेर आमी ही भासाभास सुद्दां खूब बरे मुद्दे आयल्यात. ती लिडर ऑफ ऑपोजिशन जावं, GPC प्रेसिडेंट जावं, लोकसभा इलेक्शन जावं आणि एकूण काँग्रेसीची पक्षबांधणी आणि राष्ट्रवादी बरोबरचे त्यांचे संबंध खोलायन भासाभास केल्या खूप बरे म्हणले. तुम्ही तिघी जण आयले आणि बोलले. थँक्स अ लॉट. पवित्र रावत प्रुडंट, नमस्कार.